वेलकम बैक टू आवर चैनल। तर बघा, आज व्लॉग बनवायला आज नाही कालपासूनच व्लॉग बनवायला काहीच कारण नाहीत आणि व्लॉगच नाही बनवलेला। कालपासून आपल्या चॅनलवरती व्लॉग अपलोड झालेला नाही आहे। काल नाही म्हणता येणार, परवा म्हणता येईल, कारण हा व्लॉग तुम्हाला उद्या भेटेल ना त्याच्यामुळं। तर आत्ता वाजलेत, आता 8 वाजलेत ना, 8 वाजलेत आणि रात्रीच्या 8 वाजता मी हा व्लॉग स्टार्ट केला आहे। शाळेचं बघा काय चाललंय। इतक्या मेहनतीने मी परत एकदा माझं कपाट एवढं व्यवस्थित लावून ठेवलं आणि शार्वीला आता सवय लागली, शार्वी जाते ते कपडे वरती। शार्वी बा इकडे ये। तर बघा, आत्ता वाजलेले आहेत 8 आणि माझं स्वयंपाक झालेला आहे ऑलमोस्ट, फक्त चपाती करायची राहिली आहे। इकडे माझी भाजी शिजते, सारीचं दूध टाकलंय, भात झालेला आहे आणि चपात्याचं पीठ सुद्धा मी मळून ठेवलेलं आहे। तर आम्ही जाणार आहे खाली वॉकिंगला, म्हणजे हे आम्ही आजपासूनच का नाही काल ठरवलं होतं की शार्वी काय करते, आता शार्वीला कळतं बाहेर जायचं वगैरे नाही का, आणि दिवसभर आम्ही दोघे घरातच राहतो, बाहेरचं तिला काय बघायला भेटत काय, तरी मी तिला गॅलरीत सारखी नेते। तर मग त्यांनी मी असं ठरवलं की आपला स्वयंपाक वगैरे लवकर उरकायचा आणि 8-8:30 आपण खाली थोडंसं शार्वीला फिरायला न्यायचं, कारण कसं आता गरम पण होतं ना, उन्हाळा चालू झाला आहे, तर मग खाली एक थोडंसं 2-3 चक्कर मारून यायचं, त्याच्यानंतर जेवण करायचं। मोस्टली लोक जेवण झाल्यानंतर फिरायला जातात, पण मग खूप पण रात्री, कारण आम्ही जेवतो 9:30 तिथून पुढं मग शार्वीला खाली नेणं उशीर होतो ना खूप, त्याच्यामुळं मग म्हटलं की चला थोडंसं तिला पण चेंज, आपल्याला पण चेंज, मला पण चेंज, म्हणून मग आम्ही कालपासून असं ठरवलं आहे की रोज खाली जाऊन 2-3 चक्कर मारून यायच्या, हे ना। हो कुठं गेले कपडे घालत, तर काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? आमचं काय म्हणणं? माझा हात दुखायला लागला। शार्वीला आता कळलंय आम्ही कपडे घातलेत, कपडे घालतात येत म्हणजे कुठेतरी जायचे। शार्वी भूर जायचं, भूर जायचं का, जायचं का भूर, चल ये, चल लवकर, चल उठ, उठ, चल लवकर, चल चल, हा चल लवकर, चल शार्वीला आता लय फिरायला आवडायला लागलेले। जायचं ना बुर, जायचं, आमचं कपाट बघा फुटले आहे, आमच्याकडे पैसेच नाही कपाट नीट करायला। चला ठीक आहे, चला भाजी बघू द्या मला, आधी शिजली का, म्हणजे कसं खालून आलं मग फक्त चपाती बनवायची, शार्वीला खायला एक साईडला बनवलं आणि एक साईडला चपाती बनवलं आणि मग जेवण करू। शिजली आहे भाजी छान, मी आज राजमा केलाय। राज शार्वी कुठे चाली तो, कान तुमचे उघडायचे, चालेल टोपी घालायला बिलकुल नाही आवडत, अरे द्या लिफ्ट गेली वरती, ही येते वाटत, आले आले आले। तिकड चला सांग आपण, आपण चला बोल, पहिले डबी बसत रे तिकडे, मग आता बघ किती फिट बसते, मग बसत होती का, म्हणजे एवढी फिट नव्हते बसत खाण्यासारखायची, मग त्यावेळेस तिचं डोकं बारीक होतं ना, आता बारीक किती फिट झाली, आता त्याचा डक्का मोठा झाला, कुठे चालले शारी, फिरायला निघाले की नाही शायनिंग खाती,
आपला प्लॅन होता खाली चालण्याचा फक्त, पण काय झालं खाली आल्यावरती माझ्या लक्षात आलं की शार्वीला जे आपण सकाळचं चारतो ना नाचणी सुकव वगैरे ते संपलंय. बरेच दिवस झालं ते नव्हतं. मग मी घरी जे बनवलेलं ना सारलॅक्स ते पण संपलंय. तर मग अर्जंटली आता उद्या बनू हे आले का म्हणून की शार्वी मला तिला काही ते करून नाही देणार, त्याच्यामुळे मग सध्या पुरतं मी शार्वीला नाचणी सत्व इथून घेऊन जाते. ते माझ्या लक्षात आलं की मग म्हटलं चला फाट्यावरती जाऊन येऊ. आणि मेन डाळ पण संपली होती, तुरीची डाळ जी शार्वीला मेन लागणार आहे उद्या, जे आपण सॅरलॅक्स बनवतो ना डाळ तांदूळ वगैरे त्याचं, तर ते डाळ पण घ्यायची आहे. आणि मेन नाचणी सत्व घ्यायचं आहे शार्वीला. शार्वीला नाचणी सत्व खूप आवडतं, चांगली आवडीने खाते. तर मग त्याच्यासाठी आपण आलोय मेडिकलमध्ये. राहू दे इथंच. तर बघा ज्या कारणासाठी आपण खाली आलो होतो ते काही झालंच नाही. आम्ही एक पण राऊंड वॉक नाही केला, आम्ही डायरेक्ट फाट्यावरती गेलो. फाट्यावरती जेवढा टाईम गेला शार्वीचा, एक काम करते मी आधी वरती जाते नंतर मी तुमच्याशी बोलते, कारण मी तर खूप आमदार येतो. आम्ही फाट्यावरती गेलो, आम्हाला इतका लेट का झाला माहिती का? कारण आम्ही एक महत्वाचं काम करून आले. आम्ही केक ठरवला. आम्ही शार्वीच्या बर्थडेची तयारी चालू केलेली आहे. फायनली आपण सगळ्यात पहिलं काम आम्ही केलं, शार्वीचा बर्थडे केक आम्ही फायनल करून आलोय. आणि इतका 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 सुंदर केक आहे की बस. आणि सॉरी मी तुम्हाला तो आता नाही दाखवू शकले, कारण ते सरप्राईज आहे सगळ्यांसाठीच, है की नाही? तर बघा आता इथून पुढचे सगळे व्लॉग तुम्ही बघत जावा, पूर्ण व्हिडिओ आपले बघत जावा. आणि आपल्या चॅनलला मेन सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे हा नोटिफिकेशनचं बेल आयकॉन एक दाबून ठेवा, कारण इथून पुढे सगळे व्लॉग आता शार्वीचे फोटोशूट, शार्वीची शॉपिंग, बरंच काही म्हणजे असा येणार आहेत इथून पुढचे व्लॉग. तर खूप छान छान व्लॉग असणार आहेत. मी तर खूप 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 एक्साइटेड आहे माझ्या शार्वीच्या बर्थडेसाठी. तर फायनली आज केक सिलेक्ट झालेला आहे आणि केक तुम्हाला बघायला मिळेल शार्वीच्या बर्थडेच्या दिवशी. तर चला आता मी चपात्या करते, कारण चपात्याच करायच्या राहिलेल्या आहेत. आणि मग आम्ही जेवतो आणि मग करूयात आपण व्लॉगला एंड. तर चपात्या बोलली होती करायच्या आधीवरती, चपात्या झालेल्या आहेत. किती राहिले अजून? अजून एक राहिली. मग ही लागती ती ना, झाली की आपण जेवून घेऊ. आता टाइम झाला रे, आपण 8:30 ज्या वेळेस होतो साडे नऊ झाले. बरं ठीक आहे, शार्वीला आधी खायला कर, तिथेच खाऊन जातो आपण. खाऊ शार्वीला नाचणी चांगले ना खबर ते. केवढा कोणी येऊ बळ खाता खपत नाही. एकदा खाल्लाय आम्ही, बापरे मी एकदा खाल्ला का संपतच नव्हता. साडी तर बसायलाच जाग नाही. मागच्या वेळेस पण हे चांगलं होत, रागी मेल्ट काय काय माहित नाचणी सत्व ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटचं चांगलं होतं मागच्या वेळेस पण तिला तेच आवडतं, तेच खाती.
मध्ये आता हे आणलं होतं ॲपलचं, पण ते ॲपलचं नाही खात ती उलटी करती, आणि त्यामुळे हे परत जे मागच्या वेळेस आपण आणलं परत तेच आणलं, हे तिने आधी खाल्लं हे तिला आवडतं. जर आता बघा कशी त्या मेडिकलमध्ये असं त्यांच्याकडून काढून घेतलंय आणि असं त्याला घेऊन बसली. आता जे तोंडात घालते मेडिकलमध्ये तोंडात नव्हती घालत, कारण तिथं लाईट वगैरे होतं ना सगळं बघा होतं मेडिकलमध्ये खेळण्या वगैरे छोट्या छोट्या, तर ते बघत होते. आणि असं आहे ना चावी असं जवळ ठेवे असं असं घेऊन बसली होती तिथं मेडिकलमध्ये पण. काय चावी किती वाजता उठली सकाळी? 3:30 उठली होती ना. 3:30 उठली होती त्याच्या 5 वाजेपर्यंत. मला 5 वाजता कामाला जाऊन देत नव्हती, तिला घेतली जरा 1-5 मिनिटं तेव्हा शांत झाली. नंतर मला इतका वैतागला तुम्हाला काय सांगू मी, झोपता झोपाला मी काल अख्खी रात्रभर झोपलेले का माहितीये का? मी शारवीचा बड्डेचा विचार करत होते. आणि शारवीने पण त्रास दिला. आणि मी एखाद्या गोष्टीचा जर विचार करत असेल मला रात्रभर झोपच नाही लागत. ये इकडे या, तू त्याचा विचार करत बसते. मी त्याचा विचार करत बसते सांग. आणि कधी कधी माझं असंच होतं, मी अशी एकटे जरी बसले ना एखादं काय मॅडम कधी विचारणार मला, माझ्याशी जर शेजारचं काय बोलत असेल तरी मला कळत. हॅलो, हे कितीतरी वेळा हातात मारतायत मला, बोलतायत पण मला काही कळतच नाही. आणि कधी कधी ऐकते पण मी, पण माझं लक्ष त्यांच्याकडे नसतं. आणि मॅडम एक सारखी आता उभी राहायला लागली आणि चालायला लागली. भीती वाटते आम्हाला त्यांची, कारण पडती भेटली डॉक्टर तर बघा शार्वीला खायला घालून झालेलं आहे, शार्वीचं खाऊन झाले, आता आम्हाला खायचं आहे. लय भूक लागली, आज लय उशीर झालाय ना, 10 वाजून गेलेत आज. अक्षरशः पोटात कावळे वरडे लागले खरंच. आणि मी माझं कानातलं काढले तर कसं दिसतं. तर आता मी ब्लॉगला इथेच एंड करतो, कारण आमची शार्वी करती नुसती. शारीचं काय झालं माहिती का? शारीच्या अख्खा खालचं दात यायला लागले आता, तिचे वरचे 4 दात आलेत आणि आता खालचं दात निघायला लागलं, तर तिला व्हायला लागले त्रास. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करू, पुन्हा आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.